माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व रसिकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये स्वागत. मित्र हो, मी आता आहे पश्चिम बंगालच्या जलदपारा नॅशनल पार्क. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरचं ताडोबा उद्यान आहे, तसं विविध प्राण्यांचं वास्तव्य असलेलं हे नैसर्गिक पार्क. आणि या पार्कमध्ये आता आम्ही या अशा गाडीतून निघालेलो आहोत. बघूया कोणते कोणते प्राणी दिसतात. इथं चिता आहे, हत्ती आहे, आणखी बरेच प्राणी आहेत, गेंडा आहे. बघूया आता कोणते कोणते प्राणी निघतात. आता आम्ही निघत आहोत ह्या प्रवेशद्वाराच्या आत. अनेक किलोमीटर आता जंगलातूनच आमचा प्रवास सुरू होणार आहे. त्या प्रवासादरम्यान आपलं लक असेल तर आपल्याला अनेक प्राणी दिसू शकतात. मग तो चित्ता असेल, हत्ती असेल, गेंडा असेल, गवा असेल, असे बरेच आता आज कोणते कोणते दिसतात ते आपण बघूया. तर आता हा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. हे रस्त्यापासून किंवा मानवी वस्तीपासून जवळ असल्यामुळे इथं काही प्राणी दिसण्याची शक्यता नाही. बघूया आता पुढं कुठले कुठले प्राणी दिसतात, मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सांगतो की आपण पश्चिम बंगालमधल्या जलदपारा नॅशनल पार्कमध्ये आता फिरत आहोत. बघा, हे असे गार्ड बसले तुम्हाला दिसतील रस्त्यात. आणि मी पाऊच करू करू पुन्हा चालू करतोय. आता आपण साधारण 1 किलोमीटर आलेलो आहोत. असा कोणताही महत्त्वाचा प्राणी अजून काही आपल्याला दिसलेला नाही. असे आहे की यापुढं पुढच्या टप्प्यामध्ये बरेच प्राणी दिसतील. विशेषतः प्रार्थना अशी असेल की चित्ता, या जंगलामध्ये चित्ते आहे तो चित्ता दिसावा. बघूया काय होते. बराच वेळ झाला, निघून 2-1 किलोमीटर साधारण झाले असतील. अद्याप ही काही महत्त्वाचा प्राणी दिसलेला नाही. फार भव्य असं हे अभयारण्य आहे, अगदी हिमालयाच्या पायथ्याशी म्हणायला हरकत नाही, कारण इथून हिमालयाच्या पर्वतरांगा देखील दिसतात दूरवर. समजा अचानक गाडीभर जंगलात बंद पडली किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला, तर अशा वेळी सोबत राहू म्हणून एकदाच 15-20 गाड्या मिळून निघतात एका पाठोमाग. एक हे इथलं वैशिष्ट्य आहे. आम्ही साधारणतः आता बराच वेळ झालं, निश्चित आकडा सांगता येत नाही, पण 3-1 किलोमीटर आलो, आणखी हे कुठला प्राणी दिसलेला नाही. इथं बऱ्यापैकी ऊन आणि प्रकाश आलेला आहे. हे सगळं नैसर्गिक जंगल आहे आणि वेगवेगळ्या जातीची, हजारो वेगवेगळ्या जातीची झाडं या वनराईमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून तर प्राण्यांचा वापर असतो, वन्य प्राण्यांचा इथं वावर असतो. तर बघूया, हे जंगलामध्ये बाजूनं नदी गेलेली आहे आणि त्या नदीच्या बाजूनच हा रस्ता केलेला आहे. कारण त्याचं असं असावं की पाणी पिण्याच्या निमित्तानं वाघ, हत्ती, अस्वल, गेंडा आहे इथं येतील आणि ते पर्यटकांना दिसतील. या उद्देशानंच हा रस्ता छोटासा या जंगलामधून काढलेला असावा. अतिशय भव्यदिव्य असं हे जंगल आहे. तर ही पहा, ही नदी आणि हे लाकडी पूल असे छोटे छोटे केले. या नदीच्या काठावरूनच हा रस्ता मुद्दा म्हणून केला असावा, कारण पाणी पिण्याच्या निमित्तानं वन्य प्राणी नदीच्या काठावर येतील आणि पर्यटकांना ते दिसतील. आम्हाला निघून जवळपास 25-1 मिनिट झाले असतील, अजूनही महत्त्वाचा कुठला प्राणी दिसला नाही. असे आहे हे सांगत आहेत आम्हाला गाईड की 100% तुम्हाला किमान हत्ती, गेंडा हे तर दिसणारच. बघूया काय काय होते. आता इथून पुढं ज्यावेळेस प्राणी दिसेल त्याच वेळेस मी हे चालू करेन, कारण तुम्हाला विनाकारण हे बघण्यात काही स्वारस्य नाही. बराच वेळ झालं, आणखी काही दिसलं नाही, पण अशी आहे की इथून पुढं चिता, गेंडा, अस्वल दिसेल अशी अपेक्षा करूया. बघा, पोलीस गार्ड, मुली, महिला, ती सांगायला लागणार आपल्याला. इतक्या मोठ्या जंगलामध्ये हे फॉरेस्टचा ऑफिस आहे बहुतेक. कसे राहत असतील हे लोक, नवल वाटतंय. इथल्या ऑफिसरचे क्वार्टर आहे. बघा, मी
आम्ही रोडपासून 10 किलोमीटर आलो आणि इथं हे ऑफिसर फॉरेस्ट ऑफिसर राहतात, म्हणजे किती रिस्की असतं. तुम्हाला जी म्हटलं होतं मी की नदी सातत्यानं आम्हाला अशी लागत आहे, म्हणजे हा रस्ताच हे लाकडी पूल वगैरे तात्पुरते करून हा रस्ताच नदीच्या बाजूने केला आहे. कारण तुम्हाला सांगितलं की प्राणी पाणी पिण्याच्यासाठी वन्य प्राणी तिथे येतात आणि मग ते पर्यटकांना दिसतात. तर आम्हाला इथं त्यांनी थांबवलं आहे आलम गेस्ट हाऊस, हे इंग्रज काळातील हॉलॉंग हॅट हे गेस्ट हाऊस इथं फार पुरातन आहे, इंग्रजसुद्धा इथं राहायचे. तो पॉईंट बघून घ्या म्हणून इथं गाडी उभी केलेली आहे. तर हे इंग्रजकालीन लाकडानं सागवानच्या लाकडानं बांधलेलं अत्यंत देखणा असा ही वास्तू, ऐतिहासिक वास्तू म्हणायला हरकत नाही. आणि समोरची ही गार्डन ही दाखवण्यासाठी आणि शेकडो वर्षानंतर आजही इमारत दिखणेपणा तितक्याच मजबूतपणानं उभी आहे ह्याचं वैशिष्ट्य हे आहे. आणि समोरची बाग आणि हे दाखवण्यासाठी भर जंगलामध्ये आम्हाला यांनी उभं केलेलं आहे. अतिशय रमणीय रम्य हा परिसर. हे पर्यटक आणि ही ती वास्तू. तर एक विशेष गोष्ट आता गाईडनं सांगितली की इथं ऑनलाईन बुकिंग करून आपण 2 व्यक्तींसाठी खाणं पिणं राहणं साधारण 8-1 हजार तिथं होतं, पण फार अवघड आहे कारण इतकं प्रत्येकजण इथं राहण्यासाठी मरमर करत असतो, प्रत्येकाची इच्छा असते, त्याच्यामुळं ऑनलाईननंसुद्धा फारच लवकर वगैरे मिळेल किंवा मिळेलच की नाही हेही सांगता येत नाही. तर अत्यंत ही सुंदर अशी वास्तू आणि भर जंगलामध्ये 10-20 किलोमीटर फक्त आणि फक्त झाडीच आणि इथं राहण्याचा जे थ्रिल असतो थरार तो काही वेगळाच असतो. तर जमल्यास ऑनलाईनवर बघा आणि नक्की इथून राहून एक थरार अनुभवा. हीच या निमित्ताने विनंती, समोर आपला भारताचा तिरंगा कसा डोलतो आहे तेही बघून घ्या. आणि आता आम्हाला हत्ती दिसला, वा 2-3 क्या बात आहे का बघा इकडं तुम्हाला. आता हे बघा सर, हे बघा नाही सर, हे वा हत्ती आणि त्याचं पिल्लू आता दिसलेलं आहे. आमचा प्रवास सार्थक झाला. इकडे एक हत्ती आहे, इकडे हे इकडे क्या बात. हॅलो, चला गजराजाचे तरी दर्शन झालं. आता आशा करूया आणखी वेगवेगळ्या वन्य प्राण्यांचं जंगलाच्या राजाचे दर्शन होतं का ते पाहूया. आता थोडीशी मोठी झाडी ही कमी झाली अचानकच, म्हणजे काय प्रकार आहे माहीत नाही आणि समोर ते काय दिसते कुठला पॉईंट आहे काय आहे माहिती नाही, बघूया. आता थोडीशी झाडी इथं एवढे मैदान क्रिकेटच्या मैदाना एवढी कमी झालेली. इथं कुठला तरी प्राणी आहे, समोरचे गाडीवाले तिकडे फोटो वगैरे काढत आहेत, बघू आपल्याला दिसतो का काय आहे नेमकं. आम्हाला तर काही दिसलं नाही समोरच्या गाडीत वाल्याला दिसला, ठीक आहे चला पुढे दिसल जंगलाचा राजा. आता हे कुठला तरी पॉइंट आहे, आता आम्ही विचारू गाईडला काय आहे गाडीत तिथे उभं टाकल्यावर. बघा हे किती विस्तीर्ण असं जंगल आणि एवढाच मध्ये भाग एक 10-20 किलोमीटर एकरचा कसं काय खाली राहिला ईश्वरगाने. नाही हो पुन्हा घेऊ हां हां घास हाईट राहण्याची इथं सगळे प्राणी इथं जमतात असं गाईड सांगतायत. आणि आत्ता हे प्राणी दिसते पण गवतात लपलेला
हे बंगाली भाषेतून काय सांगते ते कळत नाही. तर ह्या मैदानात हे प्राणी जमतात असं गाईड सांगत होता. त्याला हिंदी नीट येत नाही, आम्हाला बंगाली नीट कळत नाही. पुन्हा हत्ती दिसता येतात आपल्याला, पण हे वन्य किंवा जंगली नाहीत. तर हे जंगलात काम करणारे जे कामगार असतात त्यांना नेआण करण्यासाठी त्यांना वाघाचा वगैरे अस्वल असा हा त्रास होऊ नये म्हणून ते हत्तीवर बसून जंगलात येऊन काम करत असतात. रस्त्याचा असेल बाकी कुठला असेल, तर हे हत्ती आपले दोन मोठे इथं दिसत असतील. प्रयत्न करतो तर झाडी असल्यामुळे थोडे आडवे आहेत. आता आपण जवळ चाललो आहोत त्यांचे, आणखी बघूया. तर हे बघा तुम्हाला दिसत असतील आता हत्ती. हे बघा हे बघा, तीन आहेत चार आहेत. हे बघा इकडे मात्र जंगली हत्ती दिसत आहे तुम्हाला. हे बघा, हे एक दोन तीन चार पाच हे जंगली आहेत. वा हे आपल्याला आता गेंडे दिसले बघा. वा वा, मी झूम करून दाखवतो. हा बहुत झूम होता हे. हे बघा हे गेंडे दोन आहेत. वा वा वा, हे बघा बघा, आणखी झूम करण्याचा प्रयत्न. हे बघा इथं हे घ्या सामने आहेत. हे दोन गेंडे. वा 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 वा, हत्ती झाले गेंडे झाले, बाकी छोटे मोठे तर प्राणी कितीतरी झाले. धन्य झालो आम्ही. वा खूप दूर आहेत पण आपल्याकडे झूम भरपूर असल्यामुळे आपण ते दाखवू शकतो. तर प्रत्यक्षात मात्र ते इतके दूर आहेत. बघा किती दूर आहे तुम्हाला झूम कमी करून. बघा एवढा झूम आहे आपला. वा थँक्यू सर. का जंगलात बांधलेलं हे अतिथिग्रह फार पूर्वी इंग्रजांच्या काळात डायरेक्टरेट ऑफ फॉरेस्ट दिसत असेल इथे पाठी फॉरेस्टचं. आणि हे परत जंगल सुरू झालं घनदाट. तर आत्तापर्यंतच्या प्रवासात आम्हाला अनेक हत्ती गेंडे दिसले. आता फक्त म्हणजे आणखी बरेच राहिले पण त्यातले त्यात अपेक्षा आहे की जंगलाचे राजे आणि अस्वल यांचं दर्शन व्हावं. आणि आशा आहे की ते होईल असं आमचे गाईड सांगतात. बघूया काय होते. आमचा प्रवास मात्र अथकपणे सुरूच आहे. हा मोर मलाच उन्हामुळे दिसला. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतो की नाही माहिती नाही, कारण गाडी पण चालू आहे. तर आता हे पुढं आणखी कुठला तरी बहुतेक पॉईंट असावा. काय आहे आपण गाईडला विचारू. पण खूप धमाल मजा आली. कितीतरी हत्ती पाहिले, गवे पाहिले, गेंडे पाहिले. आता हा पॉईंट मला वाटतं व्ह्यू पॉईंट आहे, वरती जाऊन बघायचा. बघूया काय आहे, काय म्हणतात गाईड. तर हा व्ह्यू पॉईंट ह्या वरच्या एक दोन तिसऱ्या मजल्यावर जाऊन सगळ्या जंगलाचा व्ह्यू बघायचा. आता आम्ही जात आहोत वर. हे बघा खाली हँडपंप प्यायसारखं आहे का चव. हां तर आपण आता वर चलत आहोत. हा व्ह्यू पॉईंट काही नवीन नाही, पुराणच इंग्रजांच्या काळातलाच आहे. तर आमच्यासारखे अनेक पर्यटक इथून वरून फोटो घेत आहेत. आपण आता हे बघा बघून काही जण निघालेले. तर हा व्ह्यू पॉईंट अत्यंत सुंदर. इथून सगळ्या जंगलाचं दृश्य आपल्याला चित्रित करता येतं. अशा पद्धतीनं जवळपास गेल्या 2 तासापासून सुरू असलेला हा आमचा प्रवास. या प्रवासादरम्यान आम्ही अनेक जंगली प्राणी प्रत्यक्ष, खरं तर सरकशीमधला वाघ पाहणे आणि जंगलातला नैसर्गिक यात जो फरक असतो, यात जो थरार असतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. आता ही आमची सफर शेवटच्या टप्प्यात आहे. या दरम्यानच्या काळात एखादं जर कुठलं प्राणी दिसला तर मी परत व्हिडिओ चालू करेल, अन्यथा हा प्रवास इथंच आपल्या परवानगीने मी थांबवत आहे. जय जगत. गवा बघा ते एकदम जवळ आलेला आम्हाला दिसला म्हणून हा मी पुन्हा व्हिडिओ चालू करतो. माईक सुद्धा लावणं झालं नाही. बघा काय तेज आहे.
हे बघा आणि किती जवळ आमच्यापासून अगदी 15 फुटावर. वा अरे झाडाची आडवा आम्हाला बघून थांबला पण वा. तर अशा पद्धतीने हा प्रवास इथंच थांबवतोय. जय जगत गवा. बापरे खुदा गवा आणखी आहे का? शेवटच्या टप्प्यात 3 हत्ती दिसले. अगदी रस्त्याच्या जवळ आलेले आहेत हाती आणि हे जंगली हाती आहेत. ओके थँक्यू सर. किती